आम्ही भारताचे नागरिक राष्ट्रीय मतदार दिनाचा औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय महाराष्ट्र निवडणूक आयोग आणि सोलापूर विद्यापीठाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस उपस्थित होत्या. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नवमतदारांना तसेच तृतीयपंथी आणि विशेष मतदारांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. मतदार जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धकांना यावेळी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रसिद्धी माध्यमातील पत्रकारांचा देखील सत्कार करण्यात आला. प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. आता सध्या महाराष्ट्रामध्ये जेवढी मतदान केंद्र आहेत ती मतदान केंद्राचं जिओ मॅपिंग झालेलं आहे. म्हणजे जेव्हा आता मतदार जातील, ज्यांचं आता आधार कार्ड आपला लिंक झालेला आहे, त्या मतदारांना मतदानाच्या आदल्या दिवशी जे आम्ही पोलचिट देत होतो त्याच्याऐवजी आता त्यांना एक SMS येईल आणि त्या SMS मध्ये लिंक असेल की त्याचं नाव कुठल्या मतदान केंद्रावर आहे आणि किती नंबरला आहे. म्हणजे आणि मग त्याचं ट्रॅक करत देखील तुम्ही जाऊ शकता. म्हणजे ग्रामीण भागात ही अडचण येत नाही, पण शहरी भागाची मतदानाची टक्केवारी कमी आहे. त्याच्या जेव्हा अभ्यास गटाने विचार केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की जनरली त्या दिवशी जरी सुट्टी दिलेली असली तरी मतदार मतदान केंद्र सापडत नाही, या उद्देशानं तिकडे जात नाही. त्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा हा वापर करून आपण त्यांना घेतोय. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी निवडणूक आयोगाचे काम तसेच निवडणुकीबाबत नागरिकांनी सजग राहावे असं आवाहन केलं. एक मताचा अधिकार हा एका उमेदवाराला खूप महत्वाचा असतो. जास्तीत जास्त लोक यादीमध्ये पार्टिसिपेट झाले पाहिजे याच्यासाठी हा प्रयत्न आहे. यासाठी कशाची आवश्यकता आहे? जागृतीची आवश्यकता. आपण जागृती कशासाठी करतो की जे 18 वर्षाची मुलं आहेत जे त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत त्यांनी आपलं नाव त्याच्यात इन्क्लूड केलं पाहिजे. यादी अपडेट झाली पाहिजे. काही मूर्त व्यक्ती असतील त्यांचे नाव अपडेट झाले पाहिजे. बरेचदा काही मतदार जे आहेत या भागातून त्या भागात जातात किंवा या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जातात, त्यांचे नाव इकडेच राहतात, तिकडे दुबारत्याची नोंदणी होत असते. अशा सगळ्या याच्यामध्ये मतदार यादी कशी चांगली राहावी याच्यासाठी इलेक्शन कमिशनने हा प्रोग्राम तयार केलेला आहे. आज देशातला जो सर्वात श्रीमंत पैसेवाला उद्योगपती जो असेल त्यांच्या मताचं जे मूल्य आहे तेच मूल्य या देशातला एक जो सर्वात गरीब मजूर असेल तर त्याचंही मूल्य तेच आहे. म्हणजे मतदान ही एक सगळ्या नागरिकांना त्यांचा धर्म, जात, वंश, लिंग किंवा आर्थिक परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टी किंवा भेदांच्या पार जाऊन सर्वांना एका पातळीवर आणणारी गोष्ट आहे. आणि हा आपल्याला भारतीय संविधानाने दिलेला इतका अमूल्य एक ठेवा आहे किंवा शक्ती आहे तर तिचा वापरही आपण सगळ्या लोकांनी अतिशय जबाबदारीने केला पाहिजे. सिर्फ राज्य एक ऍक्टिव्हिटी असायची सिस्टमिक वोटर एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉनिक पार्टिसिपेशन. म्हणजे मतदारांनी जास्त जास्त मतदान करावं म्हणून आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज घ्यावं लागतात, त्यांना मार्गदर्शन द्यावं लागतं, त्यांना वारंवार हे ठसवावं लागतं. मग आपण तिथे कुठे सेल्फी पॉईंट उभारतो, कुठे त्याला अनेक प्रकारे सांगतो की तू मतदानाला या. आणि हा हक्क आता बऱ्याचदा आपण हक्काबाबत खूप जागरूक असतो पण दुर्दैवानं मतदानाच्या हक्काबाबत मात्र आपल्याला अरे हक्क बजवा, तुझा हक्क आहे, हक्क आहे हे आपल्याला वारंवार सांगावं लागतं. मतदानाचा हक्क हा प्रत्येकाने बजवलाच पाहिजे. हक्काबाबत जागृत असलेले आपण आतापर्यंत एवढा प्रयत्न करून 60-65% पलीकडे गेलेलो नाही. आपण ज्याला योग्य मतदान करणार आहात त्याच्यातनं भारताचं भविष्य किंवा त्या समाजाचं भविष्य घडणार आहे या वाक्याला धरून आपण सगळ्यांनी निश्चित प्रयत्न केला पाहिजे. इथे मी फक्त एकच सुचवते की 17-18 वर्षाचे मुलं वेगवेगळ्या महाविद्यालयात येतात तेव्हा महाविद्यालयाचे आम्ही अनेक प्रकारचे रेकॉर्ड तपासतो तेव्हा त्या रेकॉर्ड मध्ये एक आपण ही अट टाकली समजा की तुम्ही आपली नोंदणी केली आहे का तर मला असं वाटतं आपल्याला जास्त चांगला प्रतिसाद मिळेल आणि त्यामुळे तुम्ही महाविद्यालयाशी संपर्क साधून तिथल्या प्राचार्याशी संपर्क साधून जर त्या विद्यार्थ्याचं हे नोंदणी कार्ड पण आपल्याकडे घेतलं आणि त्याप्रमाणे त्याला ऍडमिशन देण्याची प्रक्रियेमध्ये ज्या अटी असतात की हे ह्या गोष्टी लागतात त्याच्यामध्ये याचा पण एक समावेश करावा असं मी एक नम्र विनंती करते.
15 ऑगस्ट 1947 ला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर जेव्हा प्रजासत्ताक करण्याची वेळ आली आणि 26 जानेवारी 1950 ला जेव्हा देश स्वतंत्र प्रजासत्ताक होणार होता, देश तर प्रजासत्ताक होतो आहे परंतु प्रजासत्ताक होण्यासाठी सर्वात महत्वाचं काय असतं तर निवडणुका असतात आणि ती निवडणूक घेणारी यंत्रणा देशामध्ये प्रजासत्ताक होण्याच्या आधी कार्यरत असली पाहिजेत असा विचार करून त्यावेळेसच्या शासनाने प्रजासत्ताक होण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना केली आणि त्यामुळं त्या दिवसाचं महत्व म्हणून आज आपण मतदार दिवस साजरा करतोय. 2011 पर्यंत आपण मतदार दिवस साजरा करत नव्हतो परंतु 2011 पर्यंतच्या विविध निवडणुकांमध्ये जी मतदानाची टक्केवारी होती ती टक्केवारी सातत्यानं घसरत चालली होती आणि अतिशय चिंतेचा भाग होता, चिंतेचा विषय होता आणि जगामध्ये प्रगल्भ असलेल्या लोकशाहीमध्ये मतदानाची टक्केवारी घसरणं हे तुमच्या आमच्यासाठी अतिशय काळजीचा विषय होता आणि त्यामुळे मग 2011 साली भारत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला की 25 जानेवारी हे दिवस अधोरेखित करून त्या दिवशी संपूर्ण देशभर मतदार दिवस साजरा करावा आणि त्याचे 3 उद्दिष्ट समोर ठेवले होते. 1 तर प्रत्येक भारतीय मतदारांना मतदाराची कर्तव्याची जाणीव करून देणे, नंबर 2 निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवणे आणि नंबर 3 विचारपूर्वक मतदान करण्यासाठी प्रत्येक मतदाराला प्रेरित करणे. हे 3 उद्देश समोर ठेवून आजच्या मतदार दिवसाचं आयोजन भारत निवडणूक आयोगाने केलं आणि 2011 पासून आपण सातत्यानं हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागामार्फत घेतो आहोत.